तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे विश्वचषक माझा आणि अर्थातच निमित्त आपल्याला कल्पना आहे ते म्हणजे भारत आणि न्यूझीलंड संघांमधला विश्वचषकाचा साखळी सामना. या सामन्यात भारताचा विजयासाठीचा तीव्र संघर्ष सुरू आहे धर्मशालाच्या मैदानात आणि भारताला 72 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज आहे. 274 धावांचा पाठलाग करताना भारतानं 217 धावांची मजल मारली आहे. 38 षटकं पूर्ण झाली आहेत त्यामुळे 72 चेंडूंमध्ये म्हणजे 12 षटकामध्ये अजूनही 57 धावा भारताला विजयासाठी हव्या आहेत. अतिशय कमालीचा संघर्ष आहे कारण भारताच्या 5 विकेट्स गेल्या आहेत आणि आत्ता या क्षणी मैदानामध्ये आहे विराट कोहली 68 धावांवर खेळतो आहे आणि त्याच्यासोबत आहे रवींद्र जाडेजा जो 13 धावांवर खेळतो आहे. दोनशे 274 धावांचं लक्ष दिलंय न्यूझीलंडनं भारताला कारण भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अख्खा डाव 273 धावात गुंडाळला आणि त्यानंतर भारताचा विजयासाठीचा प्रयत्न सुरू झाला. 5 विकेट्स गेल्या आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव माघारी परतलेत आणि भारतीय संघ विजयासाठी संघर्ष करतोय. 70 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज आहे. आणि या सामन्यामध्ये नेमकं काय झालं ते फलंदाजांच्या कामगिरीमधून आपण पाहू. सलामीच्या फलंदाजांनी 72 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा खेळला. रोहित शर्मानं 40 चेंडूंमध्ये 46 धावांची खेळी केली. 4 चौकार, 4 षटकार, 115 त्याचा स्ट्राईक रेट होता. त्यानं आणि शुभमन गिलनं 72 धावांची भागीदारी केली. शुभमननं रोहितच्या साथीनं ही 71 धावांची सलामी दिली. शुभमननं त्यापैकी 31 चेंडूमध्ये 26 धावा केल्या. 5 चौकार आणि त्याचा स्ट्राईक रेट 83.87. शुभमन गिल, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली ही जोडी जमली होती. श्रेयस अय्यरनं पुन्हा मोठे फटके खेळले. 29 चेंडूंमध्ये 33 धावांची खेळी केली. 6 चौकार, 113.79 हाताचा स्ट्राईक रेट आणि एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. लोकेश राहुलनं देखील विराट कोहलीसोबत अर्धशतकी भागीदारी केली पण लोकेश राहुल बाद झालाय. पायचीत झाला तो. 35 चेंडूंना 27 धावा, 3 चौकार, 77.14 त्याचा स्ट्राईक रेट आहे. त्या परिस्थितीला साजेशी फलंदाजी करत होता आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यामध्ये जी एकमेकांबद्दल धावताना जो गैरसमज झाला, चुकीचा कॉल दिला गेला आणि त्यामध्ये सूर्यकुमार यादव हा धावचित झालाय. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी संघर्ष करताना दिसतोय या धर्मशालाच्या मैदानामध्ये. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी जो माझ्या समवेत स्टुडिओत आहे आणि थेट स्टेडियममधून धर्मशालाच्या स्टेडियममधून आपल्या समवेत आहे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले. सुनंदन, भारताचा हा पाठलाग या क्षणी तुला नेमकं काय सांगतोय? भारतासाठी विजयाचं आव्हान जे आहे 274 धावांचं, हे या क्षणी तुला किती कठीण आणि किती सोपं वाटतं? सोपं अजिबात नाहीये, परंतु पाठलागाचा बादशाह विराट कोहली अजूनही मैदानात आहे आणि गटसी रवींद्र जडेजा हा सुद्धा मैदानात आहे, त्यामुळे विजयाची शक्यता अजिबात करता येत नाही कारण अपेक्षित धावपत गती जी आहे ती हाताबाहेर गेलेली नाही. सुनंदन, 5-22 भारताचा स्कोर आहे. चांगल्या पद्धतीनं विराट कोहली पहिल्या चेंडूपासून सेट झालेला फलंदाजी करतोय. 5 विकेट्स गेल्या आहेत. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये म्हणजे पहिल्या जे काही सामने झाले भारताच्या सुरुवातीच्याच फलंदाजांनी, मुख्य फलंदाजांनी आपल्याला जिंकून दिलं होतं, पण या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याची नाही आहे, त्या हार्दिक पंड्याची पण कसोटी झाली नव्हती, परीक्षा झाली नव्हती, पण खऱ्या अर्थानं आता खालच्या फलंदाजांची परीक्षा या सामन्याच्या निमित्तानं. तशी वेळ येऊ नये कारण हे दोघं जण जे आहेत रवींद्र जडेजा आणि कोहली हे प्रयत्न करणार की गरजेच्या उरलेल्या धावा या त्यांनीच भागीदारी करून करेल कारण विजय आज गंमत अशी झाली सलामीला अर्धशतकी भागीदारी, नंतर परत विराट कोहलीची अर्धशतकी भागीदारी श्रेयस बरोबर, परत श्रेयस आऊट झाल्यानंतर के एल राहुल आणि विराट कोहली अर्धशतकी भागीदारी आणि ही सर्व अर्धशतकी भागीदारी नंतर सेट बॅट्समन आउट होत गेले
म्हणून अस्थिरता निर्माण झाली आहे. ही अस्थिरता नष्ट करायची असेल तर ही जी भागीदारी आता चालू आहे ती लांबवली गेली. राजू, हा मुद्दा जो सुनंदनने आपल्याला सांगितलाय आता की सेट बॅट्समन एक चांगली भागीदारी करत होते आणि एक त्याच्यातला माघारी यायचा, हे जे भारतीय संघात आपल्याला सातत्याने दिसतं आणि खास करून श्रेयस अय्यर, ज्याचा आपण वारंवार उल्लेख केला की एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सातत्यानं आपली विकेट टाकतो आणि विश्वचषकाच्या मैदानात हे भारतीय संघाच्या अंगलट येणार आहे आणि ते पुन्हा एकदा दिसलं. श्रेयस अय्यरचं जर म्हणायचं झालं तर तो सुवर्ण संधी फुकट घालवतोय. आत्तापर्यंत त्याला ही पाचवी होती. त्यांनी आत्तापर्यंत त्याची जागा, जी टीममधली जागा होती ती स्थिर करायला पाहिजे होती. चांगले चान्सेस होते, असं नाही की तो पहिल्यांदाच आऊट झाला. सेट होतोय, चांगली सुरुवात करतोय आणि मग आज तो एक्झॅक्टली ट्रॅप होता, तिथे फिल्डर ठेवलेला आणि तो बाउन्सर टाकला गेला. थोडंसं त्याला कुठेतरी संयम ठेवायला लागणार आहे आणि ते जेव्हा तो करेल तेव्हाच तो, नाही तर मला वाटत नाही की तो स्वतःला आता माफ करेल. हे सगळे जेव्हा तो शॉट्स बघेल पाच मॅचचे तेव्हा तो मला वाटतं स्वतःला कधीही माफ करणार नाही. मला सुनंदनकडे हाच मुद्दा घेऊन जायचा आहे. सुनंदन, एक तर श्रेयसची ती विकेट आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक विकेट जी एकमेकांच्या धावण्याच्या कॉलसाठी जी चुकीची ठरली आणि ती विकेट होती सूर्यकुमार यादवची. या दोन विकेट्सबद्दल तू काय सांगशील? श्रेयसच्या बद्दल मला तीच गंमत वाटते कारण गेल्या काही सामन्यामध्ये उतावळा फटका मारताना तो पास झाला होता. आज वाटलं होतं की मान खाली घालून तो बॅटिंग करेल, तसंच झालं नाही. तिथे मैदानात आल्या क्षणी त्याने अत्यंत आत्मविश्वासाने फाड 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 फटके मारत सहा चौकार मारले, परंतु तसाच सातवा मारायच्या प्रयत्नात तो आऊट झाला. याचं वाईट वाटतं कारण त्याच्यात बसलेली भागीदारी रंगलेली आणि अशा वेळेला अर्धवट भागीदारी आऊट करणे हे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर अजिबात बरोबर. सुनंदन, स्कोरबोर्ड आता अजूनही पळतोय. 40व्या षटकात 5-224, एका बाजूला आहे विराट कोहली, दुसऱ्या बाजूला आहे रवींद्र जडेजा. या दोन्ही फलंदाजांना खरं तर मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा पाठलाग करायची वारंवार संधी मिळाली आहे, त्यांनी स्वतःला प्रूव्ह देखील केलेलं आहे. आणि खास करून जर आपल्याला रवींद्र जडेजाचा उल्लेख करायचा झाला तर रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्समधून अशा पाठलागांका किंग्स ठरलेला आहे. पण विश्वचषकाचं एक दडपण राजू कदाचित वेगळं असू शकतं. कशा पद्धतीचं असतं हे दडपण? आंतरराष्ट्रीय सामने असतील, IPL असेल किंवा वर्ल्ड कप असेल? वर्ल्ड कपचं एक जे दडपण असतं ते वेगळं असतं. तरीशी मी तुला सांगितल्याप्रमाणे विजय, की साधारण एक क्रिकेटर 60-70% त्याची ॲबिलिटी डिलिव्हर करत असतो. बाकीच्या गोष्टी, प्रेशर, लोकांचं प्रेशर, एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये खेळायचं प्रेशर हे घेऊन जात असतं आणि त्यामुळे वर्ल्ड कपची मजा वेगळी असते, वर्ल्ड कपचं दडपण वेगळं असतं. ते तुम्हाला कुठच्याही IPL टुर्नामेंटबद्दल किंवा आणखीन कुठच्याही स्पर्धेशी कम्पेअर करता येणार नाही. पण तुम्ही जर आज पाहिलं की हे दोघंही सीझन प्लेअर आहेत, तसं श्रीलंका आपल्याला शेवटपर्यंत लढवत राहील, परंतु एकच चांगली गोष्ट आहे म्हणजे दोघंही एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत आणि विराट कोहली तिथे आहे जो खरंच संघाचा पेस सेट करतो आणि त्याप्रमाणे विराट असल्यामुळे एक अशी खात्री आहे की तो भारताला विजयाकडे घेईल. सुनंदन, तू मैदानात बसून हा सामना बघतोयस, आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं ज्या पद्धतीनं भारतीय फलंदाज, प्रत्येक भारतीय फलंदाज अतिशय आत्मविश्वासानं मैदानात उतरला, अतिशय आत्मविश्वासानं फलंदाजी करत होता. पण लॉकी फर्ग्युसनच्या हातात चेंडू आला आणि त्यानं करामत दाखवली. काय नेमकं लॉकी फर्ग्युसनने केलं की भारतीय फलंदाजांनी त्याला विकेट दिल्यात? आपल्या वेग नसलेला बाउन्सर म्हणजे राजू याच्यावरती जास्त चांगला अजून टेक्निकल सांगू शकेल, पण तू राजू तुला पण मला सांग असं वाटतं की अरे बाउन्सर त्यांनी टाकले पण त्याच्यात वेग नव्हता. शुभमन गिलची विकेट तुम्ही पहा, इव्हन श्रेयस अय्यरची विकेट, तो एकदम वेगवान बाउन्सर नव्हता. कारण वेगवान बाउन्सर हा कित्येक वेळेला मारलेला बॉल हा षटकार जातो, परंतु हे बाद केले आणि त्यामुळे झेलबाद झाले. हे एक वेगळं टेक्निक आहे आजकालच्या बोलर्सने निर्माण केलेलं की स्लो बाउन्सरच्या टाईप त्यांनी टाकले की फलंदाजाला चकवलं. सुनंदन, धावफलक आणखी पुढे पुढे पळताना दिसतोय. 5-228, जवळजवळ 46 धावा आपल्याला अजून हव्यात. राजू, काय पद्धतीचं प्रेशर असू शकतं या क्षणी भारतीय फलंदाजांवर किंवा कुठल्याही फलंदाजांवर जो धावांचा पाठलाग करत असतो? मैदान हे विश्वचषकाचं आहे, 46 धावा अजूनही आपल्याला हव्यात आणि हाताशी साधारण अजून 9 षटकं आणि काही चेंडू आहे. विजय, तू जर बघशील तर विराट एक सीझन प्लेअर आहे, ग्रेट प्लेअर आहे. तो सीझन प्लेअर अशासाठी आहे की ज्या तऱ्हेने तो धावांचा पाठलाग करतो
तू पाहिलं असेल की पहिल्यापासून आपल्याला 5-5.5 ॲव्हरेज आहे. कितीही विकेट्स गेल्या काही झाल्या तरी त्यांनी रिस्क न घेता हा जो पर ओव्हर जो एक रनरेट आपल्याला पाहिजे तो मेंटेन केलेला आहे. म्हणजे 4-4.5 ह्याच्यामध्येच ठेवलेला आहे. कुठच्याही परिस्थितीत त्याने तो वरती जाऊन दिलेला नाही आहे. आणि जोपर्यंत आपण 50 झेप घेतो आहे त्याच ॲव्हरेजनी तोपर्यंत हे टार्गेट जास्त डिफिकल्ट होणार नाही आहे. टार्गेट डिफिकल्ट होणार नाही आहे. पण सुनंदन, या अख्ख्या विश्वचषकाच्या आत्तापर्यंतच्या कालावधीत पहिल्या 5 अधिकाधिक वेळेला असं दिसलं की भारतीय फलंदाजांना सूर गवसला आहे. पण मॅच फिनिश करण्याची जबाबदारी, मॅच फिनिश करण्याचं दडपण, मॅच फिनिश करण्याचं टेन्शन आपण कायम विराटच्या बॅटवर आणि विराटच्या डोक्यावर टाकलं. हे सातत्यानं विराट करतोय, पण हे कितपत योग्य आहे? योग्य नाही, कारण तो करतो म्हणून त्याच्यावरती ती जबाबदारी ढकलणं हे बरोबर नाही. कारण मला वाटतं 3 ती जबाबदारी इक्वली KL राहुलनी पार पाडली. परंतु आत्ता सामना हा एकदम मोठा सामना आहे. कारण आत्तापर्यंतचे जर का विजय तू सामने पाहिले असले 2 तर ते एकतर्फी झाले. पहिला सामना मला असा दिसतोय की ज्याच्यामध्ये काटे की टक्कर चालू आहे. न्यूझीलंड भारतीय संघाच्या सामन्याकडे अक्षरशः क्रिकेट जगताचं लक्ष आहे आणि त्यामुळे या सामन्याची रंगत वाढलेली आहे. आणि सामना रंगतोय तसाच, कारण प्रत्येक बॉल हा एक संघर्ष आहे. प्रत्येक बॉल संघर्ष आहे सुनंदन, तू सांगतोस आणि आम्हाला इथेही जाणवतंय. कारण भारतीय संघाच्या हाताशी 54 बॉल आहेत आणि अजूनही आपल्याला 44 विजयासाठी आवश्यकता आहे. मोठा संघर्ष आहे हा, मैदान विश्वचषकाचं आहे. सुनंदन, हे आव्हान तू तिथली हवा बघतोयस, या विश्व म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा व्यत्यय येतात. इथे व्यत्यय आला तो धुक्यामुळे आला. इथलं मैदानात दव पडलेलं दिसतंय. इथलं वातावरण हे भारतीयांसमोर खेळताना भारतीय फलंदाजांवर अधिक दडपण आणणार आहे. अशा परिस्थितीत धावांचा संघर्ष किंवा धावांसाठीचं पाठलाग जो आहे तो किती कठीण ठरतो आणखी? मला वाटतं तो प्रॉब्लेम जास्त नाही आहे. कारण मध्ये तर मला गमतीने विजय असं सांगावंसं वाटतं की ढगांना सुद्धा क्रिकेट बघावंसं वाटतं म्हणून ते मैदानात आले, थोड्या वेळ थांबले आणि नंतर बाजूला जाऊन उभे राहिले. कारण हा सामनाच तसा रंगतदार आहे रे, पण विकेट टकाटक आहे. दव पडल्यामुळे बॉल खूप पळत आणि या बॉलच्या विकेटवरती बॉल व्यवस्थित बॅटवर पण येतोय. त्यामुळेच मला अजूनही आशा भरपूर आहे की भारतीय संघ हा पाठलाग यशस्वीपणे पार करेल. भारतीय संघ हा पाठलाग यशस्वीपणे करेल असा आत्मविश्वास सुनंदन लिहिलेला आहे. राजूचंही तेच म्हणणं आहे. 8-230 झाल्यात आपल्या दावा आपल्या आणि आपल्या समोर अजून आव्हान आहे ते आणखी 44 कारण 274 लक्ष न्यूझीलंडने दिले. त्याविषयी आपल्याला सुनंदन आणि राजू कुलकर्णी दोघांशीही गप्पा मारायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही पाहत रहा ABP माझा. तुम्ही पाहताय ABP माझा आणि ABP माझावर सुरू आहे विश्वचषक माझा. विश्वचषकाच्या मैदानात, धर्मशालाच्या मैदानात भारताचा न्यूझीलंड विरुद्ध विजयासाठी संघर्ष सुरू आहे. भारतानं 5-242 मजल मारलेली आहे आणि या सामन्यामध्ये भारताला अजूनही विजयासाठी 32 गरज आहे आणि 43 भारतीय संघाच्या हाताशी आहेत. विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा मैदानामध्ये आहेत आणि खास करून रवींद्र जाडेजानं जेव्हा आत्ता आपला ब्रेक सुरू होता त्यावेळेला एक षटकार ठोकला. असा फलंदाज मैदानात असणं जो मोठे फटके खेळू शकतो अगदी आरामात, ते मला वाटतं विराट कोहलीसाठी जास्त फायद्याचं होत आहे. कारण तो एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर देताना दिसतोय. आणि याच विषयी मला थेट क्रिकेट स्टेडियममध्ये जो आपला क्रिकेट सहकारी सुनंदन लेले आहे, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले, त्याला प्रश्न विचारायचा. सुनंदन, समोर जाडेजाचं असणं विराट कोहलीला किती फायदेशीर आहे? प्रचंड फायद्याचा आहे विजय. त्याचं कारण त्याला पूर्ण कल्पना आहे की हा मैदानावरती लढणारा खेळाडू आहे. तो अर्धशतक झळकावल्यावर तलवारीसाठी फिरवतो, त्याच्या अगोदर ती तलवार तो योग्य कामासाठी वापरतो. आणि एवढंच म्हणेन की ह्या दोघांना काही गडबड करायची गरज नाही आहे. पण हा गती अटोक्यात आहे. सर्वात महत्वाचे 10 बोलर सुनंदन, तुझ्यापर्यंत आम्ही परत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण राजू, हाच प्रश्न घेऊन तुझ्याकडे जर यायचं झालं, साधारण 50 धावांची भागीदारी झाली आहे,
ही भागीदारी भारतीय विजयाच्या दृष्टीने किंवा भारताला विजयी लक्ष्याच्या दिशेने नेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण 5 विकेट्स गेल्या होत्या आणि अशा वेळी रवींद्र जाडेजासारखा फलंदाज, बिंदास फलंदाज, जो आक्रमक फलंदाज आहे, असा फलंदाज सोबतीला असणं हे विराटसाठी किती फायदेशीर? नक्कीच फायद्याचं आहे. एक्सपिरियन्स प्लेअर आहे. अशावेळी रणनीती अशी असते की एकदा जडेजा सेट झाला की जे पण काही रिस्क घ्यायच्या असतात, मारायच्या रिस्क घ्यायच्या असतात, त्या सगळ्या जडेजानी घ्यायच्या आणि विराटने शेवटपर्यंत विकेटवर उभं राहायचं असतं, कारण काही झालं तरी तो आहे. त्यामुळे विराटनी वन्स आणि टूजवर कॉन्सन्ट्रेट करायचं असतं आणि जडेजानी मोठ्या शॉटसाठी जायचं असतं. आत्ता या क्षणी भारतीय संघासमोर शेवटच्या काही धावांचंच आव्हान आहे. अशावेळी विराट कोहली किंवा भारतीय संघ यांच्या मनात नेमका कसा विचार सुरू असतो? विराटच्या मनात हाच विचार असेल पहिल्यांदा तरी की आपण जेवढ्या जवळ जायचं आहे तेवढं जाऊ, जडेजाला ज्या रिस्क घ्यायच्या ते घेऊन दे, तशी रिस्क घ्यायची काही जरूरत नाही आहे, कारण 4-4.5 ॲव्हरेज आपल्याला पाहिजे. आता फक्त माझ्या दृष्टीने हे बघायचं की विराट असाच मागच्या मॅचसारखा जवळ नेणार आणि मग स्वतःची सेंच्युरी करून घेणार का? अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 37 चेंडूमध्ये भारताला विजयासाठी अवघ्या 30 धावा हव्यात. भारतानं 5 बाद 244 धावांची मजल मारली आहे. शेवटच्या 30 धावांसाठी भारतीय संघाचा, भारतीय फलंदाजांचा आणि त्यात विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा आहे हे महत्त्वाचं, त्यांचा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष यशस्वी हो अशी त्यांना सदिच्छा देऊया आणि या विश्वचषक माझामध्ये आपण इथेच थांबूया. पण तुम्ही पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.